फक्त अर्ध्या तासामध्ये ही संपूर्ण वेज थाळी बनून तयार झालेली आहे। नमस्कार, मी सुवर्णा, सुवर्णाज रेसिपी मराठीमध्ये तुम्हा सर्वांचं खूप मनापासून स्वागत आहे। तर अशी ही वेज थाळी तुम्ही आज संकष्टीचा उपवास सोडण्यासाठी किंवा कुठलाही उपवास सोडण्यासाठी करू शकताय, खास पाहुण्यांसाठी करू शकताय, किंवा छोट्या मोठ्या अगदी घरगुती समारंभासाठी तुम्ही ही वेज थाळी बनवू शकताय। अगदी झटपट बनते, तर चला मग ही थाळी बनवायला सुरुवात करूयात। तर सगळ्यात आधी मी वरणाचा कुकर लावते। तर कुकरमध्ये मी इथे 2 चमचे तेल घालते आहे। तेल चांगलं गरम झालं की याच्यामध्ये 1/2 चमचा मोहरी, 1/2 चमचा मी जिरे टाकून घेते। मोहरी चांगली तडतडल्यानंतरच आपल्याला जिरे यामध्ये घालायची आहेत। आणि यानंतर इथे मी हिरवी मिरची 1-2 तुकडे करून टाकलेले आहेत आणि ठेचलेला लसूण घातलेला आहे। तर 15-20 लसणाच्या पाकळ्या ठेचून घातलेल्या आहेत। 1 छोटा चमचा हळद घातलेली आहे, 1/2 चमचा हिंग घातलेली आहे। आणि हे सगळं आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे। आणि यानंतर इथे मी हा टोमॅटो बारीक चिरून घातलेला आहे। तर इथे मी फोडणीचं हे वरण बनवत आहे। तुम्ही याच्याऐवजी डाळीची आमटीसुद्धा बनवू शकता, फक्त इथे आपल्याला तिखट वापरावं लागेल। तर इथे मी आता डाळ घालते आहे। तर डाळ मी 1/2 तासापूर्वी भिजत घातली होती, याच्यामुळे आपली डाळ पटकन शिजते आणि छान शिजली जाते। तर डाळ शक्यतो आपल्याला 1/2 तास भिजवून घ्यायची आहे। तर हे सुद्धा मी हलक्या हाताने मिक्स करून घेते। आणि आता आपल्याला याच्यामध्ये पाणी घालायचं आहे। तर पाणी तुम्ही तुमच्या आवडीनुसार घालू शकता, तुम्हाला वरण कितपत दाटसर किंवा पातळ करायचं आहे त्यानुसार पाणी घालायचं आहे। तर इथे मी साधारण 1.5 ग्लास पाणी यामध्ये घालून छान मिक्स करून घेतलेलं आहे। तर आता आपल्याला याच्यामध्ये चवीनुसार मीठ आणि साखर घालायची आहे। आणि याच्यानंतर मी या डाळीमध्येच बटाटे उकडण्यासाठी टाकते, जी आपल्याला भाजी बनवायची आहे। तर इथे मी बटाट्याची सालं काढून घेतलेली आहेत आणि हे बटाटे या वरणामध्येच मी शिजण्यासाठी घालते। साल न काढता बटाटे स्वच्छ तुम्ही धुवून घेतला तरीही चालेल। तर इथे मी साल काढून बटाटे स्वच्छ धुवून याच्यामध्ये घातलेले आहेत। आता आपण कुकरचं झाकण लावूया आणि कुकरच्या 3 शिट्ट्या होईपर्यंत आपल्याला ही डाळ शिजवून घ्यायची आहे। तर हा कुकर जोपर्यंत होत आहे तोपर्यंत आपण पुरीची कणिक भिजवून घेऊया। तर इथे मी 2 वाटी हे गव्हाचं पीठ घेतलेलं आहे, तुम्ही याच्याऐवजी मैदा वापरला तरी चालेल। आणि याच्यामध्ये मी 1 छोटी वाटी रवा घालते, 1 छोटा चमचा साखर आपल्याला यामध्ये घालायची आहे आणि त्यानंतर चवीनुसार मीठ घालायचं आहे। तर हे सगळं आपण व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि याच्यामध्ये पाणी टाकून आपल्याला घट्टसराचा याचा गोळा मळून घ्यायचा आहे। तर इथे मी पाणी थोडं थोडं टाकून ही जी कणिक आहे पुरीसाठीची ती भिजवून घेते। आणि लक्षात ठेवा, पुरीची जी कणिक आहे ती नेहमीच्या चपातीच्या कणकेपेक्षा थोडीशी घट्टसर असावी। तर ही कणिक आता भिजवून झालेली आहे। थोडंसं तेलाचा हात लावून मी ही कणिक छान मळून घेतलेली आहे आणि याच्यावरती झाकण लावून आपण आता ही बाजूला ठेवूयात। आणि आता आपण आम्रखंड बनवायचा आहे, याच्यासाठी इथे मी चक्का घेतलेला आहे। तर हा घरी बनवलेला मी चक्का घेतलेला आहे, साधारण 300 ग्रॅम मी चक्का घेतलेला आहे। आणि याच्यामध्ये मी साधारण 150 ग्रॅम ही साखर जी आहे ती मिक्सरला फिरवून घेतलेली आहे आणि ती यामध्ये घालते। तर वाटीने म्हणाल तर 1 वाटी इथे मी साखर घेतली होती। आणि याच्यामध्ये आता मी साधारण 2 वाटी हा आंब्याचा पल्प घालते। तर तुमच्याकडे पल्प नसेल तर तुम्ही इथे इमल्शन इसेनचा वापर करू शकता, किंवा क्रश जरी वापरला तरी चालेल, किंवा टीनमधला तुम्ही मँगो पल्प वापरू शकता। याबरोबरच इथे मी 1 चमचा वेलदोडीची पावडर घातलेली आहे आणि थोडंसं जायफळ यामध्ये मी किसून घालते। जायफळ ऑप्शनल आहे, पण हे घातल्यामुळे खूप छान स्वाद या आम्रखंडाला येतो। आणि आता याच्यामध्ये मी केशराचं 2 चमचे दूध यामध्ये घालते, हे सुद्धा ऑप्शनल आहे, तुमच्याकडे असेल तर घाला, नाही घातला तरी चालेल। तर आता हे सगळं आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। तर इथे हे जे मिश्रण आहे ते मी व्यवस्थित असं मिक्स करून घेतलेलं आहे आणि आता याला मी ब्लेंडरने व्यवस्थित ब्लेंड करून घेणार आहे। आणि तुमच्याकडे जर ब्लेंडर नसेल तर हे सगळं मिश्रण तुम्ही मोठ्या मिक्सरच्या जारमध्ये घाला आणि मिक्सरला हे फिरवून घेतला तरी चालेल। तर अशा पद्धतीने अगदी झटपट हे आपलं आम्रखंड जे आहे ते तयार होतं। तर इथे मी मगाशी सांगितल्याप्रमाणे हा चक्का मी घरी बनवलेला आहे, तुम्ही विकतचा चक्का वापरला तरी चालेल। पण विकतचा चक्का वापरताना साखर थोडीशी जास्त घाला, कारण तो विकतचा चक्का जो असतो तो थोडासा आंबट असतो। तर इथे आपलं परफेक्ट आम्रखंड जे आहे ते बनून तयार झालेलं आहे। तर हे मी फ्रीजमध्ये ठेवून देते। तर आता वरण आणि बटाट्याचा कुकर पूर्णपणे थंड झाल्यानंतर मी उघडलेला आहे आणि यातील बटाटे मी बाजूला एका ताटामध्ये काढून घेते। तर इथे हे वरण आपलं तयार झालेलं आहे आणि याच्याबरोबरच हे जे बटाटे आहेत हे सुद्धा आपले छान शिजलेले आहेत।
तर हे सगळे बटाटे ताटामध्ये काढून मी बाजूला ठेवून देते आणि याचे काप बनवून घेते। तर ही जी डाळ आहे आपली चांगली शिजलेली आहे, वरण आपलं छान तयार झालेलं आहे। थोडंसं घोटून घ्यायचं आहे, तुम्हाला हे वरण घट्टसर वाटलं तर थोडंसं पाणी घालून तुम्ही उकळून घेतला तरी चालेल। तर या वरणामध्ये आपल्याला अगदी आता शेवटी थोडीशी कोथिंबीर घालायची आहे आणि हे वरण मी दुसऱ्या भांड्यामध्ये काढून घेते आणि याच कुकरमध्ये मी आता राईस बनवते। तर इथे मी 2 चमचे तेल घातलेलं आहे आणि यामध्ये मी 1 चमचा जिरे घालते आणि 1 तेजपान घालते। तर इथे मी जिरा राईस बनवते, तुम्ही प्लेन राईस किंवा मसाले राईससुद्धा बनवू शकता। याचबरोबर इथे मी 2 लाल मिरच्या तोडून टाकलेल्या आहेत, याचबरोबर 15 ते 20 लसणाच्या पाकळ्या मी ठेचून यामध्ये घातलेल्या आहेत। तुम्ही इथे आले लसणाची पेस्ट वापरला तरी चालेल। तर आता याच्यामध्ये 1 बाऊल भरून मी तांदूळ स्वच्छ धुवून यामध्ये घातलेला आहे। तर हे सगळं आपल्याला 1 मिनिटभर परतून घ्यायचं आहे। तांदूळ छान असा परतला गेला पाहिजे तेलावरती आणि आता आपल्याला यामध्ये पाणी घालायचं आहे। जेवढं आपण तांदूळ घेतलं होतं त्याच्या डबल आपल्याला पाणी यामध्ये घालायचं आहे। तर हे परत एकदा मी छान मिक्स करून घेते आणि आता आपल्याला यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि पुन्हा एकदा छान ढवळून घ्यायचं आहे। आणि आता कुकरचं झाकण मी लावते आणि कुकरच्या 3 शिट्ट्या करून घेते। कुकर आपला होत आहे तोपर्यंत इथे मी रायता बनवते। तर यासाठी इथे मी 2 कांदे स्लाइस करून घेतलेले आहेत आणि याच्यामध्ये 1 मोठा टोमॅटो मी बारीक कट करून घालते। यामध्ये आपल्याला चवीनुसार मीठ आणि हलकीशी साखर घालायची आहे। यानंतर इथे मी 1/2 वाटी घट्टसर गोड असं दही घेतलेलं आहे। तर हे सगळं दही मी या रायत्यामध्ये घालून घेते। दह्याचं प्रमाण तुमच्या आवडीप्रमाणे थोडंसं वाढवलं तरी चालेल। तर हे सगळं आपल्याला आता मिक्स करून घ्यायचं आहे। तर इथे व्यवस्थित मिक्स करून झाल्यानंतर आपल्याला शेवटी याच्यामध्ये थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची आहे। अगदी झटपट मस्त असा हा रायता आपला तयार झालेला आहे। हा मी फ्रीजमध्ये ठेवून देते आणि आता मी पापड तळून घेते। कढईमध्ये मी तेल छान गरम करून घेतलेलं आहे आणि सगळ्यात आधी इथे मी पापड तळून घेते आणि पापड तळून झाल्यानंतर यामध्येच मी पुऱ्यासुद्धा तळून घेणार आहे। तर इथे माझे सगळे पापड तळून झालेले आहेत आणि इथे पुरीचं कणिक जे आहे ते छान भिजलेलं आहे। परत एकदा हलक्या हाताने मळून घ्यायचं आहे आणि आपलं हे जे कणिक आहे अगदी छान मऊसूत झालेलं आहे। आता याचा एक गोळा मी काढून घेते आणि थोडंसं मळून मी याचे छोटे छोटे गोळे बनवून घेते। तर इथे मी छोटे गोळे बनवून पुऱ्या बनवत आहे। तुम्ही एकच मोठी चपाती लाटून त्यातून डब्याच्या साह्याने पुऱ्या काढून घेतल्या तरी चालतील आणि गोळे तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही लहान मोठे करू शकता। तुम्हाला पुरी केवढी मोठी किंवा लहान हवी आहे त्यानुसार तुम्ही याचे गोळे बनवून घेऊ शकताय। तर आता मी पुऱ्या बनवून घेते। यासाठी इथे मी पोळपाटाला थोडंसं तेल लावलेलं आहे आणि या गोळ्याला सुद्धा आपल्याला थोडंसं तेल लावायचं आहे आणि ही जी पुरी आहे ती लाटून घ्यायची आहे। पुरी खूप जास्त जाडसर किंवा खूप पातळ न करता मध्यम आकारामध्ये आपल्याला अशी ही पुरी जी आहे ती लाटून घ्यायची आहे। बघू शकता अगदी छान अशी ही पुरी लाटून झालेली आहे। पुन्हा एकदा या गोळ्याला आणि पोळपाटाला मी तेल लावून ही पुरी लाटून घेते। तर इथे मी तेल लावून ही पुरी लाटते, तुम्ही पीठ लावून पुरी लाटून घेतला तरीही चालेल। तर इथे मी काही पुऱ्या बनवून घेतलेल्या आहेत आणि आता आपण या पुऱ्या ज्या आहेत त्या तळून घ्यायच्या आहेत। पापड तळून झाल्यानंतर याच तेलामध्ये मी या पुऱ्या तळून घेते। तेल छान तापलं की आपल्याला गॅस मध्यम करून मध्यम गॅसवरती आपल्याला या पुऱ्या तळून घ्यायच्या आहेत। तेलामध्ये पुरी सोडल्यानंतर आपल्याला झाऱ्याच्या साह्याने पुरीवरती तेल टाकत राहायचं आहे म्हणजे पुरी छान टम्म फुगली जाते। तर अगदी टम्म अशी फुगलेली ही पुरी बघू शकता तुम्ही, छान अशा या पुऱ्या तयार होतात। तर अजून एक पुरी मी तुम्हाला तळून दाखवते। तेलामध्ये मी सोडलेली आहे ही पुरी आणि याच्यावरती तेल टाकत राहायचं आहे। पुरी छान टम्म फुगली जाते। बाजू पलटल्यानंतर थोडंसं प्रेस करून धरायची आहे पुरी म्हणजे खालची बाजू व्यवस्थित तळली जाते। तर इथे अशाच पद्धतीने आपल्याला राहिलेल्या सगळ्या पुऱ्या तळून घ्यायच्या आहेत। सगळ्या पुऱ्या तळून झाल्यानंतर यातील जास्तीचं तेल मी काढून घेतलं आणि भाजीसाठी लागणारं अगदी 2 चमचा तेल मी कढईमध्ये शिल्लक ठेवलं आणि हे तेल गरम झाल्यानंतर यामध्ये मी 1/2 चमचा मोहरी 1/2 चमचा जिरे टाकले। यानंतर आपल्याला 1 कांदा काप करून घालायचा आहे। 1 मोठा कांदा मी लांब स्लाइस केलेला घातलेला आहे। 2 हिरव्या मिरच्या मी काप करून घातलेल्या आहेत। 1 छोटा चमचा हळद, 1/2 चमचा हिंग आणि 1 चमचा इथे मी तयार आलं लसणाची पेस्ट यामध्ये घालून छान मिक्स करून घेते। आणि आता आपल्याला याच्यामध्ये जो बटाटा आपण डाळीमध्ये शिजवून घेतला होता त्याचे मी काप करून यामध्ये घालून छान मिक्स करून घेते। तर इथे बटाटा व्यवस्थित परतून घेतल्यानंतर आपल्याला यामध्ये आता चवीनुसार साखर आणि मीठ यामध्ये घालायचं आहे।
आणि पुन्हा एकदा भाजी आपल्याला व्यवस्थित अशी मिक्स करून घ्यायची आहे। आणि आता याच्यामध्ये आपल्याला शेवटी बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची आहे। गॅस बंद करून ही भाजी मी बाजूला ठेवून देते। आणि इथे आपला भाताचा कुकर सुद्धा झालेला आहे, बघू शकता तुम्ही। हा राईस आपला तयार झालेला आहे। तर आता इथे मी ताट वाढण्यासाठी घेतलेला आहे। तर सगळ्यात आधी इथे मी राईस घेतलेला आहे। तर इथे हा राईस तुम्ही बघू शकता अगदी मऊसूद आणि छान असा मोकळा तयार झालेला आहे। यानंतर इथे मी वाटीमध्ये आम्रखंड काढून घेतलेला आहे, जे मी फ्रीजमध्ये ठेवलं होतं। आणि याच्यावरून थोडेसे मी पिस्त्याचे काप घालते। ऑप्शनल आहे, तुम्हाला हवं असेल तर घाला, नाही घातलं तरी चालेल। किंवा कोणतेही ड्रायफ्रूट्स तुम्ही यामध्ये घालू शकता। याबरोबर आता आपल्याला याच्यामध्ये पुरी ठेवायची आहे, छान टम्म फुगलेली। तर आता इथे मी वाटीमध्ये वरण काढलेलं आहे। त्यानंतर इथे मी आता भाजी वाढून घेते। भाजी वाढून झाल्यानंतर इथे मी रायता ठेवते। एका वाटीमध्ये मी रायता काढलेला आहे। आणि यानंतर इथे मी आता पापड वाढून घेते। तर ही थाळी तुम्ही बघू शकताय, वेज थाळी आपली अगदी अर्ध्या तासामध्ये संपूर्ण थाळी बनून तयार झालेली आहे। अगदी झटपट आणि मस्त अशी ही थाळी बनून तयार झालेली आहे। तर या पद्धतीने तुम्ही जरूर करून पहा। आणि तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल आणि उपयोगी वाटला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकन जरूर दाबा। आणि हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद।